भाई असं तर नाही ना की आपण याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढतोय. म्हणजे कदाचित तसं काहीच झालं नसेल तर दादा आणि अरू मध्ये नेहमीच वाद होतात पण ते लवकर मिटतात. पण तसं असलं ना ते अजूनही ते ईशा चोखोलीत का राहते अजून. हो मग अगं विशाख हा आम्ही एका घरात राहतो आम्हाला सगळं माहितीये सगळं कळतं. हा मुलं एकमेकांशी भांडतात वगैरे ते सोड पण दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत नाही वागत नाही बरोबर हे लपून राहत नाही ग. अगं बरेच दिवस धुसपूस सुरू आहे ही. तुला माहितीये कधीपासून सुरू झालं अरुंधती आजारी होती ना तो 25वा वाढदिवस केला तेव्हापासून. आता इतक्या वर्षात इतके दिवस अरुंधती अनुरुद्धशी बोलत नाही असं कधी घडलं नाही ग. मग आत्ताच काय झालं मला पण काय झालंय खरंच नक्की काही माहित नाही. मला अरुंधतीचं वागणं अजिबात आवडत नाही. हजारदा मनात विचार येतो चांगला खडसावून विचारायचं तिला म्हणून पण हे बोलू देत नाही. त्यांचं ते बघून घेतील आपण मध्ये पडायचं नाही असं म्हणतात. हो पण ते बरोबर आहे आई नवरा बायकोच्या भांडणात आपण मध्ये नाही पडायचं. मग हे असं चालू द्यायचं तसं नाही म्हणजे ते सुद्धा काहीतरी विचार करत असतीलच ना. आता तू सांगते हे बऱ्याच दिवसांपासून चाललंय तर त्याचा त्यांनाही त्रास होतच असेल. नाही अरुंधतीला त्रास बीच काही होत नाही मनाला येईल तशी वागते ती. तिला कसला त्रास होतोय त्रास माझ्या विचारा मुलालाच होतोय अनिरुद्धला. हो आई पण आप्पा म्हणताय ते बरोबर आहे आपण जाऊन उगाच चौकशा करायच्या नाहीत ते बरं दिसत नाही कळलं. आजी वहिनी म्हणतात जेवण तयारा कधी वाढूचा. तिला सांग अर्ध्या तासाने आप्पांच्या खोलीत आम्हा दोघांच्या जेवणाची ताटा आणून देवणार. हा जा बर. आई तू नको ना इतका विचार करू सगळं ठीक होईल. मी आले जरा अरुला मदत करते. अनिरुद्ध हे बघ हे ग्राफ्स आहेत आपल्या क्वार्टर मधल्या मेट्रो सिटीचे सेल्सचे. सो हे सुद्धा आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये दाखवूया. ओके त्याचे प्रिंट आउट्स द्यायला सांग. मी काढून ठेवले तुला यायला उशीर होत होता ना. सो हे बघ हॉस्पिटल मधून निघता निघता उशीर झाला. कशी आहे तब्येत आप्पांची. बरी आता डिस्चार्ज मिळालाय आतापर्यंत घरी पोहोचले असते. थँक गॉड त्यांना काही झालं असतं तर त्याचंही खापर माझ्याच डोक्यावर फुटलं असतं. तुझा काय संबंध. त्या रात्री तू माझ्या घरी होतास ना म्हणून. ते कोणालाही माहिती नाही. अरुंधती सोड पण खरंच हा खूप हिंमत दाखवली तिने. तू नसताना एकटीने डिसिजन घेतला. काय ग हिंमत दाखवली हिंमत दाखवली दाखवायलाच हवी होती ना. आता आप्पा कोसळले असताना इने जर बावळटपणा केला असता तर हिला आईकडे कायमचं नसतं पाठवून दिलं. मी वीट आला मला दोन दिवस हेच ऐकून हिंमत दाखवली डिसिजन घेतला. काय डिसिजन घेतला. आयुष्य गेलं आमचं डिसिजन घेण्यामध्ये कोणी कौतुक नाही केलं. अनिरुद्ध एरवी ती असं काही करत नाही म्हणून बोलतीये. नशिबान नशिबान ती असं काही करत नाही कारण मी खंबीरपणे उभा होतो प्रोटेक्ट करत होतो तिला. तिच्यावर अशी कुठलीही वेळ येऊ दिली नाही. टफ डिसिजन सगळे मी घेतले. आयुष्यात पहिल्यांदा असं काहीतरी करावं लागलं तर काय जग जिंकल्यासारखं करताय. अनिरुद्ध ज्याचं क्रेडिट त्याला द्यायला हवं एवढा महत्वाचा निर्णय तिने एकटीने घेतला तर घेतला. As if she had a choice. त्यात काय डॉक्टर म्हणाले हे करा ती हो म्हणाली डिसिजन घेतला म्हणे. मूर्ख आहे सेकंड ओपिनियन नको होता घ्यायला. आपणचं काही बरं वाईट झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं ते. तिने डिसिजन घेतला नसता तरी तू चिडला असता. मे बी तिच्याकडे वेळ नसेल आणि तू म्हणालास ना डॉक्टर तुमच्या ओळखीचे. मग त्यांनीच तर डिसिजन घेतलं ना. हिने काय केलं डोळे बंद करून हो म्हटलं ना. एवढं कशाला कौतुक करायला हवं मला काहीच कळत नाही. हे कौतुक ना डोक्यात जाणार आहे तिच्या आणखीन शेफ हरेल ती. जन्मात एकदा काहीतरी केलं तर केवढा हा गाजा वाजा. ओह गॉड तुझा मेल इगो हर्ट होतोय का रे. अरुंधती तुला विचारत नाहीये तुला उत्तरं द्यावी लागतात म्हणून तुला सहन होत नाहीये का हे सगळं. संजना जास्त बोलायला लागली असतो. हॅलो माझ्यावर ओरडायचं नाहीये. मी संजना आहे अरुंधती नाहीये. हे सगळं ऐकून घ्यायला माझ्याशी नीट बोलाय कळलं. मला जे दिसतंय ना तेच मी बोलते आणि तुझ्या भल्यासाठी बोलते. नाहीतर तू तुझे आप्पा त्यांची तब्येत मला काय करायचंय रे. तू सिच्युएशन ऍक्सेप्ट केलीस ना तर तुझा अस्वस्थपणा कमी होईल. तू आणि अरुंधती तुमचे जे काही मॅटर्स आहेत ना ते घरी सॉर्ट आउट करायचं ऑफिसमध्ये नाही घेऊन यायचं आणि माझ्यावर आवाज चढवायचा नाही.
कळलं तुला? मे आय कम इन? येस मॅडम. तुम्हाला मेहता साहेबांनी केबिन मध्ये बोलवलं. ओ आले. मेहता तुला का सारखं सारखं कॅबिन मध्ये बोलवतो? फोनवर नाही बोलतायत त्याला तुझ्याशी? एवढं काय काम असतं त्याचं तुझ्याकडे? अनिरुद्ध तू विसरलायस का? या प्रोजेक्टची प्रोजेक्ट हेड मी आहे. तूच नाव सजेस्ट केलं होतंस माझं. सो दिवसातून 4 वेळा मेहताला भेटावं लागेल, बोलावं लागेल त्याच्याशी मला. आय सी यू लेटर. कामात आहेस? नाही रे, हो बी अशीच बस. तुला नुसतं बसणं पण काम वाटत असेल. आणि बरं आहे, स्वतःला वेळ देतेस ना ते चांगलं आहे. डॉक्टर म्हणतात अर्धा तास तरी द्यावा दिवसामधला, अर्धा तास स्वतःसाठी द्यावा औषध म्हणून. कसं आहे ना केदार, तशी मी सगळी कामं करत असते, सगळ्यांशी बोलत असते, तसं सगळं चालू असतं. पण एकदम अचानक मला जाणवतं की हे सगळं वरवरचं आहे. आतून मनापासून यातलं काही करतच नाही मी. आत खोल कुठेतरी नुसता अंधार आहे. विहिरीत डोकावल्यावर असतो ना तसा, नुसती पोकळी. अनिरुद्ध काही बोलला? ते खूप बोलतायत पण सांगत काहीच नाहीये. म्हणजे? म्हणजे केदार, यांनी जर मला स्पष्ट सांगितलं असतं ना की अरुंधती माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं, मी आई वडिलांसाठी लग्न केलं, समाजासाठी ते टिकवलं, मुलं बाळं जन्माला घातली आणि संसार करत राहिलो, ते एक व्यवहार म्हणून, तुझ्यावर प्रेम होतं म्हणून नाही, तर हे मी सगळं एक वेळ घेऊ शकले असते. कारण माणूस म्हणून हे स्वतःशी प्रामाणिक आहे असं मी समजले असते. वाईट वाटलं असतं पण लग्नाच्या वेळा यांना काही गोष्टी कळत नव्हत्या असं मानलं असतं मी. पण जे काही घडलं त्या सगळ्याचा दोष हे मला आणि संजनाला देतायत ना, हे बघून मला हसावं की रडावं ते समजत नाही. म्हणजे हे दुसऱ्या बाईकडे गेले कारण मी बावळट आणि आजागळ होते आणि संजनाला बाळ म्हणून तिने यांना जाळ्यात अडकवलं. म्हणजे यांचा काहीच दोष नाही, यांचं काहीच चुकलं नाही, यांनी यातलं काहीच केलं नाही. कमाल वाटते मला. म्हणजे ना मला किंमत राहिली ना तिला ना, यांना माझ्याविषयी आदर होता ना तिच्याविषयी, मग ते का राहिले माझ्यापाशी किंवा तिच्यापाशी? म्हणजे सुख देणाऱ्या दोन बायका याच्या पलीकडे आम्ही कोणीच नव्हतो का यांच्या आयुष्यात? मी संजनाशी सगळं बोलली आहे केदार, सविस्तर. आणि तिचं असं म्हणणं आहे की तिचं यांच्यावर प्रेम आहे आणि तिला यांच्याशी लग्न करायचं आहे. मग? मग काय, मी घटस्फोट द्यायला तयार आहे. आणि अनिरुद्धचा काय निर्णय? त्यांना काहीच ठरवता येत नाही आहे, काहीच निर्णय घेता येत नाही. सध्या तरी फक्त मला मुठीत कसं ठेवता येईल याचाच विचार करतायत. म्हणजे जे झालं जसं झालं त्यापेक्षाही मी त्यांना 4 थेट प्रश्न विचारले आणि त्यांची अरेरावी सहन केली नाही ह्याचा त्रास होतोय त्यांना. पुरुषी अहंकार एवढा मोठा असतो का रे केदार? मी काय सांगू, अनिरुद्ध पहिल्यापासून इगोइस्टिक होता आहे. तू त्याचं सगळं, अगदी सगळं पहिल्यापासून ऐकत आलीस, त्यामुळे आज तू त्याचं ऐकत नाहीस ह्याचा जास्ती त्रास होतोय त्याला. आईअप्पांना कळलंय? नसावं. म्हणजे मी काही सांगितलं नाहीये आणि यांनीच सांगावं अशी माझी इच्छा आहे. यांना म्हटलं तुम्ही सांगा आईअप्पांना, मी लगेच घटस्फोट देते. नाही तर हेही मीच करायचं आणि यांनी अलगदपणे सगळ्यातनं सुटून निघून जायचं हे नाही चालणार मला. म्हणजे अनिरुद्ध हे सगळं थांबवणार नाहीच वाटत तरी नाही. यांना जर या सगळ्या विषयी अपराधी वाटत असतं ना केदार, तर त्यांनी आधीच थांबवलं असतं. आणि आता तर माझं तुझ्याशिवाय कसं अडत नाही हे दाखवायला उघड उघड चाललंय सगळं. आणि आता ह्यांनी जरी संजनाला सोडलं तरी मला ह्यांच्याबरोबर पूर्वीसारखं नाही जगता येणार.
भिंतीला गेलेला तडा बुजवला तरी खून ही राहतेच ना. तू काय ठरवलंयस? मी काही नाही. मुलं जोपर्यंत म्हणत नाहीत की आम्हाला तुझी गरज नाही तोपर्यंत त्यांच्या बरोबर राहणार. केदार, बहीण मानतोस ना मला? हो. मग हे संजनाशी लग्न करण्यापर्यंत गेले होते हे का सांगितलं नाहीस मला? भीती वाटत होती तुझ्या रिॲक्शनची. अरुंधती, तू आत्ता जितकी खंबीर आहेस त्यातले 1% खंबीर आहेस याची जाणीव जरी झाली असती ना, मी तुला सगळं खरं सांगून टाकलं असत. आई स्वेअर, मला भीती होती तुला हे सगळं कळल्यानंतर तू तुझं स्वतःचं काहीतरी बरे वाईट करून घेशील, मरून जाशील, म्हणून मी तुला सांगितलं नाही. आय एम रिअली सॉरी. असू दे, कसं का असे ना, मला कळलं हे बरंच झालं. नाही तर अजून काही वर्ष डोळ्याला झापडं लावून वेड्यासारखी फिरत राहिली असते मी. केदार, तू इथे आहेसोय? बरं, दादा आले आणि आपणही तुम्हा दोघांना खाली बोलवलंय, चला. हो हो, येत नाही जा. हे नको येऊ जा. अगं विशाखा, बाबू अनिरुद्ध येईपर्यंत तुम्ही थांबलात हे बरं केलं. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. खरं तर हा विषय मी परवाच अनिरुद्धशी बोलणार होतो, पण अचानक हे असं झालं. ठीक आहे, हरकत नाही, आता बोलतो. पण कशाबद्दल आप्पा? विशू, अगं सगळे व्यवहार आपल्या बाजूनं चोख करून हे सगळं संपवून टाकावं असं वाटतंय. पण अशी संपवा संपवीची भाषा का करताय तुम्ही? कांचन, अगं शब्द कोणतेही वापर, पण मुद्दा तोच आहे ना. हा, आता गांगलने थोडीशी डागडुजी केली आहे, पण बुरुज ढासळायला लागलाय हे लक्षात घेतलं पाहिजे ना. अप्पा, अरू, अगं काही बाबतीमध्ये भावनिक होऊन चालत नाही. खरं तर मी हे केदार आणि अनिरुद्धशी बोलू शकलो असतो, पण तसं नको. तुम्ही तिघींनी हे ऐकायला हवंय. आता माझं जे काही आहे ना, ते सगळं तुमच्या नावावर करावं आणि मोकळं व्हावं असं मला वाटतंय. तुम्ही सगळे मोठे आहात, जबाबदार आहात. माझ्या वयामध्ये मला काय वाटू शकतं हे तुम्हाला कळलं असेलच. माझ्या मनामध्ये काय आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, अर्थात मी ते नंतर सगळं कागदोपत्री करेनच. पण कांचन, याला तुझी हरकत नाही आहे ना? हां, तशी काही फारशी प्रॉपर्टी नाही आहे माझ्याकडे. त्या काळी माझ्या वडिलांनी मुंबई बाहेर हे घर बांधलं होतं, आता ते मुख्य वस्तीमध्ये आहे. हे घर, गावाकडची थोडीफार जमीन, बँक बॅलन्स आणि हिचे दागिने, अर्थात हिचे दागिने तिने कुणाला द्यावेत हा सर्वस्वी तिचा निर्णय, मी त्यामध्ये पडणार नाही. तुम्ही तिघं माझी मुलं. अर्थात अविनाश मला मागेच म्हणाला, आपा मी या घरात काही राहील असं वाटत नाही, आणि म्हणून मी त्याच वेळी त्या काळच्या हिशोबाप्रमाणे त्याचा हिस्सा त्याला देऊन टाकला. आणि त्यानंतर तो इकडे फिरकलाही नाही. हे बघ अनिरुद्ध, तो त्याचा प्रश्न आहे, त्याला नसेल वाटत, जाऊ दे ना. आता राहिलेल्या वाटण्या या सगळ्या HUF म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली ऍक्ट प्रमाणे करायचं मी ठरवलंय. अर्थात हे सगळं माझ्या आणि कांचनच्या पश्चात, माझ्यानंतर जोपर्यंत कांचन हयात आहे तोपर्यंत हे सगळं तिच्या नावावर राहील. आणि आमच्या आयुष्याच्या शेवटी, म्हणजे जेव्हा आम्ही तुमच्यावर अवलंबून असू, तेव्हा तुम्ही आमची देखभाल कराल एवढीच आशा करतो. काय बोलताय तुम्ही कांचन? हे महत्वाचं आहे, तुला ऐकायचं नसेल ना तर तू वर जाऊन बैस, पण मला मध्ये मध्ये बोलताना थांबवू नकोस. पण अप्पा, अहो कशाला मध्येचे वाटण्या वगैरे करता? आम्ही काय आपापसात त्याच्यावरून भांडणार आहोत का? विशाखा, अगं काही झालं तरी शेवटी व्यवहार हा आहेच ना. आपण काय व्यवहार व्यवहार, हां? आम्हाला दोघांनाही तुमच्याकडनं काही एक नको आहे. देवदयाने आमच्याकडे सगळं आहे, आणि मला नाही वाटत तुमच्या मुलीची काही तक्रार असेल. अजिबात नाही, या. मलाही काही नकोय आपण. बापू, तुमच्याकडे काही कमी नाही आणि नसावंच. अहो पण माझी काही जबाबदारी म्हणून आहे की नाही? आप्पा हो, माझ्या नावावर काही नसलं म्हणून काय झालं? दादा आणि अरू माझेच आहेत ना, ते काय मला अंतर देणार आहेत का?
आणि हे घर, हे घर तुमच्या सगळ्यांइतकंच माझंही आहे. अहो लग्न करून गेले तरी मला हे माझं हक्काचं घर वाटतं. आणि या बाबतीत ना दादापेक्षा माझा अरूवर जास्त विश्वास आहे. ती मला या घराला कधीच परक होऊ देणार नाही. ते सगळं चांगलंच आहे ग, पण मला सांग, मी इतकी वर्ष नोकरी केली, थोडासा पैसा साठवला, तो कोणासाठी? आम्हा दोघांची म्हातारपणीची सोय आणि मुलांच्या आयुष्याला थोडाभर हातभार लागावा म्हणूनच ना. नाही, तुम्ही सगळे आपापलं करण्यासाठी, उत्तम करण्यासाठी समर्थ आहातच. पप्पा, मला विशाखाचं पटतंय. आम्ही यावरनं काही भांडणार नाही आहोत. हे ऐकून बरं वाटलं, पण वेताळानं आपला हट्ट सोडला नाही. खूप जग बघितलंय रे, आणि आयुष्यात काही होऊ शकतं हे मला माहिती आहे म्हणून सांगतो. जाऊ बापू, तुम्ही राग मानू नका, पण कधी काळी वेळ आलीच तर विशाखाच्या डोक्यावर छप्पर नाही असं व्हायला नको, म्हणून मी गावाकडची सगळी जमीन विशाखाच्या नावावर करणार आहे. हवं तर तिच्या भविष्यासाठी मी केलेली तरतूद आहे असं समजा. आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. आणि हे घर ज्या विश्वासाने माझ्या वडिलांनी माझ्यावर सोपवलं होतं, त्याच विश्वासाने हे घर मी अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या नावावर करणार आहे. मला जशी विशाखा तशी माझी अरुंधती. मला जशी विशाखाच्या भविष्याची काळजी आहे, तशीच अरुच्याही भविष्याची काळजी आहे मला. मला माझ्या मुलावर विश्वास आहे, पण देव न करू आणि तशी वेळ आली तर देशमुखांनी आपल्या सुनेसाठी आसराच ठेवला नाही असं होता कामा नये, म्हणून अरुंधती या प्रॉपर्टीची जॉईंट ओनर असेल. अनिरुद्ध, अरुंधती, या घरातल्या माणसा इतकंच माझं या वास्तूवर प्रेम आहे. इला जपा, खूप समाधानी आयुष्य जगलो मी, आणि वारसा हक्कानं ते समाधान तुम्हाला मिळो अशी देवाचरणी प्रार्थना करतो. अर्थात हे सगळं तुम्हाला मान्य असेल ना तर मी विल करतो. काय अनिरुद्ध? अप्पा, हा तुमचा निर्णय, तो तुम्ही नीट विचार करून घ्यालच. चला, मी बरं आहे. केदार विशाखा, सावकायचा. चला अप्पा, आम्ही पण निघतो. थांब ना, मी मेनूसाठी खाऊ भरून ठेवला डब्यात, आणून देते. ओके अप्पा, पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपल्याला क्रिकेटची मॅच खेळायची आहे, सेंचुरी मारायची तुम्हाला. अरे खेळू की? नक्की खेळू, सेंचुरी. ये बात, चलाही निघतो आम्ही. अप्पा काळजी घ्या तुम्ही. आई येतो. होय अप्पा, काळजी घ्या. हो बाळा, घेतो. सावकाशा, भर मी स्वयंपाकाचं बघते. कांचन, हे सगळं तुला पटतंय ना? तुम्ही सगळं ठरवलं आणि आता मला विचारताय मला पटलं की नाही म्हणून. आता काय झालं? घर अरुंधतीच्या नावावर केलं, आपल्याला दोन नातवंड सुद्धा आहे, त्यांच्या नावावर करायचं ना. अग कांचन, आपण पुढच्या पिढीसाठी करून ठेवायचं. सात पिढ्यासाठी आपण करून ठेवलं तर आपल्या मुलाला करायला काय शिल्लक राहणार आहे? अगं अनिरुद्ध त्याच्या मुलासाठी करून ठेवेल ना, आपण आपल्या मुलासाठी करायचं बस. ठीक आहे, आजपर्यंत तुमच्या कोणत्याही निर्णयावर मी काय बोलले का? तुम्ही कराल ते योग्यच कराल, पण आज नंतर हा विषय नको. हा संध्याकाळचं असं काही बोलायला लागलात ना की रात्रीची झोपच उडून जाते माझी. कांचन,
अगं काय हे रडतेस कशाला? काळजी करू नकोस, मी काही तुला सोडून एवढ्यात जाणार नाही. हां, आणि समजा मी गेलो, कुणी आलं तुला पळवून नेलं तर? हां खपूस वेडी कुठली. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, त्यासाठी सबस्क्राईब करा.